ए झाली का तयारी जरा अगं अजिबात हात लावायचा नाही मला माहिती आहे मोजू दे ना किती आहे काय अजा गं उशीर होतोय मला सांगितलं ना व एक शब्द भी बोलायचा नाही चारे जमती तयारी झाली ना व अगदी फक्त हे उत्सव मूर्ती येणं बाकीचं होत आता आलेत ना दादा मला दिसतंय ना डोळ मला भी आहे काय झालंय तुम्हाला या सारख्या मांजरी आणि फिस करत असतात एकमेकांच्या अंगावर आजी तुम्हाला बोलू नको सतत अग वाढदिवस दादाचे आत्या तुझा थोडीच आहे तू का बोलणी बस रे थांब आत्ते आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू भी मोठी झालीस पाया पडतो तू भी बस आता शांतपणे आणि प्रेमानु वाक शब्दांबरोबर काय आजी गपचूप गपचूप तुम्ही मारते सोय ग शाल जोडीतले नाही रे बर आजी हॅलो तुझ होय होय दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक यू हे तुझ्यासाठी छोटस गिफ्ट ए दादा हे गिफ्ट आमच्या दोघांकडनं आहे हॅपी बर्थडे हा आमच्या दोघांकडून थँक्यू शाले अगं लेकराला आशीर्वाद देणार नाही सासूबाई ज्या माणसाला तुम्ही आशीर्वाद द्यायला सांगताय ना त्या माणसाला याची काही गरज नाहीये स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण आहे तो आई तू का असं वागतेस अगं जाऊ दे ना सोड ना राग वाढदिवस आहे त्याचा आज गौरांग तुम्हाला जे काही आनंद सोहळे साजरे करायचे खुशाल करा मला त्यात आणू नका मला एकच कळलंय माझ्या शब्दाची तुम्हा लोकांना अजिबातच किंमत नाहीये ठीक आहे आतापर्यंत मी मन मारून आयुष्य जगले मात्र यापुढे मी माझ्या मनाप्रमाणेच वागणार आहे आई या लोकांनी तुझा कुठला शब्द मोडलाय मला माहित नाही पण मी तुला सांगतो या घरात फक्त आणि फक्त तुझ्या शब्दाला किंमत आहे माझ्या आनंदापेक्षाही जास्त आजे चल येतो ग लय झाक साजरा झाला वाढदिवस भरपूर आशीर्वाद मिळाले निघतो अरे दादा थांब ना प्लीज असं काय करतो अरे खूप काम आहे ऑफिसमध्ये मला चल बाय 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 सत्य केलंत ना आपल्या मनासारखं झालं तुझं समाधान लेकराच्या डोसक्यावर हात ठेव आणि त्याला आशीर्वाद दे एवढंच सांगितलं होतं ना मी तुला काय मिळवलं तसं वागून ग आई आहेस नव त्याची 9 महिने गर्भात वाढवलंच नव त्याला त्याच्या संग नाळ जोडली आहे तुझी त्याला टक्कुऱ्यावर घेऊन नाच असं सांगितलं नव्हतं म्या फक्त त्याला आशीर्वाद दे एवढंच म्हणणं होतं माझं ते बी जमलं नाही तुला शाले तू फक्त सत्याचंच मन नाही दुखिवलंस त्याच्यापेक्षा जास्त माझं मन दुखिवलंयस तू आज पथूर वाटलं होत माझं सत्य हे की खुर हाय हट्टी हाय
हे समझे दुर्गुण माझ्या दिवट्या अंत्यामुळे त्याच्या अंगात आले असतील, पण माझा भ्रम होता क्यों, त्याच्यापेक्षा जास्त तू हट्टी आहेस, तू हेचे खोर आहेस। शाले हे तू चांगलं नाही केलंस, अजबात चांगलं नाही केलंस बघ। आणि तुला माहिती आहे आपण लग्नानंतर हनीमूनला कुठे जायचं? कुठे? अगं स्वित्झर्लंड पॅरिसला तर सगळेच जण जातात, आपण ना बालीला जाऊया, तिकडे फारसे कोणी जात नाहीत ना, त्यामुळे आपल्याला छान एकांत पण मिळेल। कशी काय वाटतं आयडिया? बाली हे कुठे आलं? बाली अगं इंडोनेशिया मधलं एक आयलंड आहे, अमेझिंग आहे। नाही म्हणजे मी पण गेलो नाही आहे, माझे मित्र मला सांगत होते। जाऊया का? हां काय मी म्हटलं आपण जाऊया का? हो हो चल चल निघूया। काय झालं हसायला? मी लग्नानंतर हनीमूनला बालीला जाऊया का असं म्हणतो। नाही म्हणजे आतापासून लगेच निघाली। सुहास मी काय म्हणते चल ना आपण निघूया इकडनं। ए निघूया काय निघूया, थांब जरा वेटर। यस सर। मेनू कार्ड, मेनू कार्ड लेके। हा मॅन कोण आहे? मी याला कुठेतरी बघितलंय, कोण आहे हा? नाही मला नाही माहित, सोड ना आपण जाऊया इकडनं। नाही एक मिनिट, हा दादाचा मॅन आहे हो ना? येस मला माहितीये ना हा दादाचाच मॅन आहे, पण हा इथे काय करतोय? आपल्यावर पाळत ठेवायला आलाय काय? अरे नाही असं काही नसेल। सुहास सुहास अरे काय प्रकार चाललाय हा? हे बाग इथे काय करतोय तू? आमचा पाठलाग करायला आलायस ना? हे प्रेमवीर आपण तुला नडलो ना, आपल्याला नडायचं नाही। काय वाकडं करणार आहेस रे तू आमचं? काय करतोय तू? तोड त्याला चाल इकडे। याला याच्याच भाषेत समज देतोय, त्याच्याशिवाय याची अक्कल ठिकाणावर येणार नाही। हो बाई साहेब फॉरेन टूरला गेल्यात आणि जाताना तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे, आणि जाताना याला समजावा उगा स्वतःसाठी स्वतः खड्डा करू नको। कोणाला हुल देतो रे तू? कोणाला हुल देतो? हा बास झाली तुमची मालक नोकराची नाटक, आणि तू प्रियाशी या भाषेत बोलूच कसं शकतोस? तुम्हाला दोघांना अशी अद्दल घडवीन ना जन्मभर लक्षात ठेवाल, कळलं काय? सर चल इकडनं। Happy birthday to me. हॅलो बोल। हॅलो काय करतोयस? बिझी आहेस? बोल ना। काही नाही सहज फोन केला। तू काही खातोयस का? केक खातोय माझ्या वाढदिवसाचा। एक मिनिट एक मिनिट। कोणाचा वाढदिवस? तुझा। तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही का? तुला वाटतं मी काय या जगात अचानक अवतीर्ण झालो का? अगं माझाही जन्मच झालाय आणि तो दुर्दैवी दिवस आजचाच। सत्यजित तू खरं बोलतोयस? अगं मी खोटं का बोलेन? माझ्याच वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू आहे। ओ म्हणजे तू घरी असणार नक्की? सॉरी मी चुकीच्या वेळी फोन केला। अजिबात घरी नाही, मस्त निळ्या आकाशाखाली
खुले में एकटाच माझा वाढदिवस साजरा करतोय. एक पेस्ट्री घेतली, आताच ती कापण्यात आली, आता ती खातोय. तुझा फोन आला, तुझ्याशी फोनवर बोलतोय. ऐक, तू एक काम कर, तू घरी ये, माझ्या घरी. नाही नाही, मला माहिती आहे तू हेच बोलणार आहेस. मी नाही येणार. तू घरी ये. हे बघा ना गा, मी नाही येणार. सत्यजीत, तुला कळत नाही मी काय बोलतेय ते. तू घरी येतोयस, मी वाट बघते. बाय. हॅलो अनघा. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी. Happy birthday to सुहास. आर यू मॅड? तुला कळतंय का तू काय केलंस ते? काय केलंय मी? काही केलेलं नाहीये मी. काहीही केलं नाहीये? आतमध्ये केवढा तमाशा केलास तू. तमाशा? कसला तमाशा? प्रिया, मी त्याला फक्त त्याची जागा दाखवून दिली. आणि मला कळत नाही तू काय एवढी हायपर होतीस. एवढं महत्व देण्यासारखं काही झालेलं नाही. कमॉन, फॉरगेट इट. फॉरगेट इट. तू नागाच्या शेपटीवर पाय ठेवलाय, आता तो डसल्याशिवाय नाही राहणार. आणि म्हणे फॉरगेट इट. कोण? तो तांबडे बाबावाला यडपट दादा आणि त्याचं ते पिल्लू नाग. गांडुळ आहेत ती गांडुळ. आणि त्यांना कसं चिरडायचं ना मला चांगलं माहितीये. हा तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे सुहास. तुला काय गरज होती त्याची कॉलर पकडायची? तो नुसता समोर बसला होता, त्याने काही केलं तर नव्हतं ना. म्हणजे त्याने काही करायची वाट बघायची होती का मी? तो कसा बोलत होता तुझ्याशी? आणि प्रिया, मी एवढं सुद्धा करू शकलो नाही तर नवरा म्हणून माझा उपयोग काय? प्रिया सॉरी, पण हे बघ, या सगळ्यामध्ये ना आता तू आपला मूड स्पॉइल करू नको प्लीज. हा चल, आपण ना मूवीला जाऊ. चल सुहास, आपण आता घरी जाऊ. ए प्रिया. सुहास प्लीज, प्लीज. बस गाडी. नैवेद्य म्हणून केक समोर नाही ठेवलेला, तो कापायचा आहे. आणि सॉरी, पण एवढ्या शॉर्ट नोटीस वर मी फक्त केकच अरेंज करू शकले. कारण गिफ्ट आणायला तू वेळच दिला नाहीस ना मला. अनघा, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी जगात एकटा नाही ही जाणीव मला करून दिलीस. खूप मोठं गिफ्ट दिलंस. अरे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. काय गुलाब नी बिलाब, वाढदिवस आहे का काय? पूजा घातली माझी. चिडचिड नव बरस. Happy birthday. Thank you. आज वाढदिवस असूनही तू एकटा का? तुला माहित नाहीये का माझ्या आजीनं प्रयत्न केला माझा वाढदिवस साजरा करण्याचा, औक्षण वगैरे, यु नो. पण मग माझ्या आईनं मला इतके भरभरून आशीर्वाद दिले, मला अगदी असं गुदमरल्यासारखं झालं. नको, आपण नको इथे थांबायला. वाढदिवसाच्या दिवशी जरी एवढं नकोस व्हायला नको कोणाला. बाहेर पडलो, लोक फिरलं होतं, ते तिथे भटकत होतो. मग म्हटलं आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी असं डोकं बिघडवून घेण्यापेक्षा आपणच आपला वाढदिवस साजरा करूया. दुकानात गेलो, एक पेस्ट्री घेतली, एक
मेणबत्ती घेतली, ती पेटवली, मीच ती फुंकली. हॅपी बर्थडे टू यू. आणि मग नंतर तुझा फोन आला. नको असं भांड दिसू स्वतःशी. तुला कळतंय ना, या सगळ्याचा तुलाही खूप त्रास होतोय. ते मी कुठे भांडतोय? माझ्या घरचे भांडतायत माझ्याशी, त्यांना मी नकोसा झालोय. तू सोड ना नका, मी या विषयावर इथे बोलायला नाही आलो. दुसरा कुठला तरी विषय काढ, आपण मस्त गप्पा मारूया. नाही, कारण माझी अशी इच्छा आहे की तू घरी जावस, इथे थांबू नयेस. तुझा वाढदिवस आहे, आज तू घरी असावस आणि तुझ्या घरच्यांबरोबर वेळ घालवावस असं वाटतंय मला. हे असे नियम नॉर्मल माणसांना लागू पडतात आणि मी ॲबनॉर्मल आहे. अगं बघतेस काय, अख्खं जग असं म्हणतं. माझं ठरलंय, मी इथेच थांबणार आहे आज. घाबरू नकोस, अख्खी रात्र त्रास न देणार आहे तुला मी, फक्त 12 वाजेपर्यंत. 12 ठोके पडले, माझा हा सो कॉल्ड वाढदिवस संपला की मी निघून जाईन. घरी गेल्यावर फोन करतो. सुहास, पण प्रिया घाबरू नकोस, मला काहीही होणार नाही. तू ज्या प्रकारे तिकडे वागलायस ना, ते आठवलं तरी भीती वाटते मला. तुला कळत कसं नाहीये तू किती भयंकर माणूस आहे? हेच तू मला मगासपासून सांगतेस. तरी तुला का कळत नाहीये? प्रिया, भुंकणारे कुत्रे असतात ना, ते चावत नाही, कळलं? सुहास, ते कधी कधी फाडून खातात. प्रिया, तसं काही होणार नाही आणि तसं काही झालं तर मी आहे ना, मी समर्थ आहे. यू डोंट वरी, ओके? नाऊ कम ऑन, शो मी युअर स्वीट स्माइल. दॅट्स लाईक अ ब्रेव्ह गर्ल, कीप स्माइल. बाय प्रिया, जाऊन आता आराम कर आणि उगाचच विचार करत बसू नकोस. मी उद्या सकाळी फोन कर, ओके? गुड नाईट. वहिनी, तुम्ही इथे? आणि पिल्लू कुठे आहे? अहो, ती झोपली आहे. दादाची वाट बघताय? हो, ऍक्च्युली सकाळी उपाशी पोटीच गेले ना ते, आणि एवढा वेळ झालाय अजून घरी परत नाही आलेत. आणि त्यांच्या आवडीची खीर सुद्धा केली होती मी आज. हो, दादाला खीर खूप आवडते. भाऊजी, तुम्ही काम कराल का? म्हणजे तुम्ही फोन करून प्लीज विचारा ना कुठे पोहोचलेत, कधी येणार आहेत ते. हो, आत्ता करतो. आणि भाऊजी, मी खीर केली असं सांगू नका, तुम्ही खीर केली आहे त्यांच्यासाठी असं सांगा प्लीज. वहिनी, ठीक आहे. आणि तुलाही मी नकोस असेन तर तसं सांग, जातो मी. प्लीज गप्प बस. एक्सक्यूज मी. हा गौरांग. हा दादा. दादा कुठे आहेस? घरी कधी येणार आहेस? का रे? नाही, घरी येणार आहेस ना जेवायला? का? आज काही विशेष मेनू? काही नाही, तुझ्यासाठी खीर बनवली होती. मी तुझा वाढदिवस आहे ना, तुला खीर आवडते म्हटलं खीर बनवूया. सो स्वीट ऑफ यू गौरा. पण काय, सकाळी आईने जो काही प्रसाद दिलाय त्यानंच माझं एवढं पोट भरलंय
मी जेवायला नाही येणार, म्हणजे घरी येईन पण थोडासा उशीर येईन. तू थांबू नकोस मात्र, जेवून घे. ओके ठीक आहे. हॅलो दादा. मी काय म्हणतो, थोडा लवकर येशील प्लीज? बघतो. ठेवू? हो. ओके बाय बाय.